खास करून मेहनत घेणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख होणं फार गरजेचं आहे। वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ जोगारी, त्याच्यानंतर कार्याध्यक्ष विकास वायडा यांना सुद्धा तुम्ही बघतायत, उपाध्यक्ष पिंटा परेड हे सुद्धा आपल्याला मेहनत घेताना दिसले। आणि येताना तुमचे 11 खेळाडू कोणकोण असतील ती यादी जर आमच्यापर्यंत पोहोचवली तर बरं होईल। 11 खेळाडूंची यादी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, असे आम्हाला बऱ्याच खेळाडूंचे नावं ठाऊक आहेत आणि त्या याद्या आमच्यापर्यंत अशा पोहोचलेत। तुम्ही तुमच्या प्लेइंग 11ची लिस्ट पाठवली तर बरं होईल। बॅटर उतरलेत मिस्टर आकाश श्रीपट, मॅन फ्रॉम कासारवडवली ठाणे। मी नेहमीच बघतोय या खेळाडूला रणजी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना, कासारवडवली संघातून क्रिकेट खेळत असताना, आणि ज्याने अक्षरशः सध्या सर्वांनाच आकर्षित केलंय आपल्या विस्फोटक अंदाजामध्ये। शेलर स्पोर्ट्स 4141 या संघाच्या संघनायक वैभव धूम यांनी टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय व फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय सानवी इलेवन या संघाला। सानवी इलेवन संघाचा जर आपण विचार केला तर सानवी इलेवन संघाचे संघनायक म्हणून आपण दोन मातब्बर व्यक्तींना बघितलंय, ते म्हणजेच रवींद्र चिंबल आणि दिनेश जाबर या ठिकाणी उपस्थित आहेत। पुन्हा एकदा त्यांचा मी स्वागत करतोय एपीएल या 2022 सहकार्य केल्याबद्दल। मॅच स्टार्ट होतोय, आम्ही काउंटडाऊन करतोय 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गेम ऑन। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दोन संघाचं स्वागत करूया। पहिलाच बॉल इन साइड आउट करून खेळायचं होतं आणि चंडू येतो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये, स्ट्राईक इन कडे फलंदाज आकाश श्रीपट याच्या बॅट मधून ही पहिली धाव आदिवासी प्रीमियर लीग 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जवळजवळ 12:42 ही पहिली धाव धावपळकावर येताना दिसते। सचिन कालत एक अतिशय चांगले गुण लेखक म्हणून प्रत्येक वर्षी या स्पर्धेला ते भेट देत असतात। फुल टॉस बॉल इन साइड आउट करून गॅप मध्ये चंडूला टोळावलाय, देर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर, गेट टू रन सेफली आणि आज आलाय हा पहिला चौकार। ह्या चंडूवर मिळत आहेत 4 रन्स। आता कुटीवर करायचे सणा, खूप झाली मेहरबानी। काही नेमावली तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन बॅटर जो असेल तो स्ट्राईक इंडवर येईल लक्षात घ्या। फुल टॉस बॉल डावीष्टी सोडून जाणारा चंडू आहे आणि म्हणूनच या डावीष्टी सोडून जाणाऱ्या चंडूवर मिळत आहेत फलंदाजाला, म्हणजेच त्यांच्या संघाला एक धाव। आदरणीय सन्मान्य विनोद गवळी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 15,000 रुपयाची देणगी मिळाली, आर्थिक सहकार्य मिळालंय। तर पण चर्चा आपण या शॉटची सुद्धा करणार आहोत, अतिशय चांगलं शॉट सिलेक्शन, 6 धाव मिळत आहेत फलंदाजाला। दुसऱ्या बाजूला आदरणीय सन्मान्य आकाशजी राठोड यांनी चंडूंची व्यवस्था केली, 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांचं आपल्याला लाभलंय। आणि राजूभाई मिक्सर कंपनीवाले ज्यांच्याकडून 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय। राजूभाई म्हात्रे, दिनेशभाई म्हात्रे यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता पहिली आणि दुसरी ट्रॉफी आपल्याला उपलब्ध झालंय। याचबरोबर चर्चा मी करेन विजय शेठ गोविंद पाटील साहेबांची ज्यांनी या स्पर्धेला रोख रक्कम 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय। चर्चा मी करणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेऊया कारण आले चौकार, मिळत आहेत 4 धावा। कमॉन डीजे थँक्यू डीजे। रुपेश दांडेकर नावाचा खेळाडू मैदानाच्या आतून चांगली गुणवत्ता सिद्ध करतोय, षटकारांच्या हॅट्रिक करता रियांश नवीन भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय। किरण धूम याचा हा चंडू ब्लॉक होल मधून उडवलाय, चंडू येतो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 बाउन्सी मारशे पार आणि हा आलाय दर्जेदार चौकार 4 रन्स। आपण
आपण रिप्ले मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलं जेडीसी लाईव्ह यांच्याकडून आणि आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील खूप चांगलं काम करतायत. दुसऱ्या बाजूला भूषण भोईर हे सुद्धा कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत. शेवटचा बॉल ओहो बरोबर मिडल स्टंप वर जाणारा चेंडू, विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिला गडीबाद, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जात आहेत. फलंदाजी करणाऱ्या सानवी इलेव्हन संघाची ती 20 धावा, 20 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. बघू शकतायत चेंडू आपल्याला कशा पद्धतीने पडला, मिडल स्टंप वर जाणारा चेंडू आणि खूप खाली होता. प्रत्येकाने बघितलं कारण रिप्लेद्वारे दाखवलं जातोय सातत्याने. आता सुद्धा तुम्ही बघू शकतायत कशा पद्धतीने ह्या विकेट्स गेलंय. ब्लॉक होलचा मारा होता, मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू होता. खूप चांगलं वर्क करतायत कॅमेरामॅन भूषण भोईर प्रीत पाटील आणि त्यांच्यासमोरच आज चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का लागलाय लेग बिफोर द विकेट म्हटलं तर 1774 साली ही संकल्पना अस्तित्वात आली. एक दिवस मॅच मध्ये पहिला हा गडी, पहिला मोहरा लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात 24 ऑगस्ट 1972 साली बाफ उल्मर या गोलंदाजाने टाकलेला एक चांगला चेंडू, चेंडू केटी वॉल्टर या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बाद करून गेला आणि तो पहिला शिकार झाला होता पायचीच्या स्वरूपात एक दिवस मॅच मध्ये. आता नवीन गोलंदाज समोरच्या इन कडून स्वर्गीय ज्ञानेश्वर सापटे इन कडून गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू गली क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ चार धावांकरता ठोकलेला नेत्रदीपक चौकार, 4 रन्स. डाव्या बाजूला आपण बघताय अजित दादा गोवारी सुद्धा दाखल झाले आहेत, माजी सरपंच चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे. स्विच इट करायचं होतं, जोरदार अपील, कारण फलंदाज नेहमीच म्हणतात की मी बाद कसं आहे, माझ्या कमरेवर चंडू लागलाय, तर खर तर तो खाली वाकला गेला. बघू शकतात आपण कशा पद्धतीने हा लेग बिखर बिफोर द विकेट गेलाय कारण पायावर चंडू आदळलाय. पुन्हा पुन्हा आपण बघूया कशा पद्धतीने डावी मिडल म्हणजेच मधली आणि डावी स्टिक कदाचित उडली असती आणि सुंदर दृश्य टिपलंय जे जेटीसी यांच्याद्वारे. विकेट डाऊन, दुसरा धक्का लागलाय याच मॅच मध्ये. दोन जे फलंदाज आपण बघताय ते लेग बिफोर द विकेट स्वरूपात बाद झालेत. मोठा खेळाडू बाद झालाय आकाश रिपट, बदली खेळाडू, पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच मैदानाच्या आत उतरणं गरजेचं असेल. पॉवर प्ले मध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि पॉवर प्ले नंतर P2 पॉवर प्ले नंबर 2 मध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतील. पॉवर प्ले नंतर 6 प्लेयर हे 38 सर्कलच्या बाहेर राहतील, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक संघाला मी विनंती करतोय आपल्या आयडी आपण घेऊन जा. या ठिकाणी सचिव अविनाश ठाकरे ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपले आयडी घेऊन जा. नो बॅटर ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा, अतिरिक्त धावणीची धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला त्या 25 धावा, 2 चेंडू टाकून झालेत अधिकृतरित्या अजित याचे. अजित याचा घरचा संघ जर आपण बघितला, लाईन पडा संघाच्या माध्यमातून ते खेळत असतात आणि त्याचा हा बॉल इन साइड आउट करून डीप मिड ऑफ मध्ये वळवला. एक धाव पूर्ण केली या एका धावणीची धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा. सध्या भरपूर प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून जुडले गेलेत आणि प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये सुद्धा प्रेक्षकांना तुम्ही बघतायत. स्विच इट, रिवर्सचा फटका, चेंडू डीप गली पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, हा आलाय चौकार, 4 रन्स.
चार धावणीची धाव पलकावर धावा लागल्या जात आहेत 30 धावा 30 रन्स सेलर स्पोर्ट्स 4141 विरुद्ध तुम्ही सानवी स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान मॅच पाहताय. पुढचा बॉल डावी एसटीच्या वरून चंडू जातोय फाईन लेगच्या दिशेत शतरक्षक आणि चंडू मध्ये शर्यत लागली. विजय झालाय चंडूंचा. या मिळतात चार धावा 4 रन्स. अक्षरशः धावांची लयलूट करताना दिसतायत फलंदाजी करणाऱ्या सानवी इलेव्हन संघाच्या खेळाडू. 1.5 चंडूची समाप्ती झाली. पुढचा बॉल दॅट्स अ बेटर डिलिव्हरी. हा चांगला चंडू होता. मिड ऑन क्षेत्रामध्ये चंडू गेलाय. एक धाव मिळाली नवीन आलेल्या खेळाडूला. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत भरत आणि किशोर नावाचे खेळाडू आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत. 2:35 धावा. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. काय घडामोडी घडत आहेत ही चर्चा करण्यात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा शेलार मैदानावरील आदिवासी प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी प्रीमियर लीग 2022. आदिवासी वीरा तू कर जरा विचार ठोकून छाती वाघाची ही देर तू ललकार. हे घे हाती तलवार कर अन्याय वरवार. हे घे हाती तलवार कर अन्याय वरवार. आजवर अन्यायाचा झाला तू शिकार. तुझ्याच जमिनीत कसा झाला तू साकर. आजवर अन्यायाचा झाला तू. सानवी इलेव्हन संघाचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये आला नाही लक्षात घ्या. 1 मिनिटाच्या आज जर आला नाही तर 2 धावांची पेनल्टी लावू आम्ही. त्याने शिस्त ही शिस्त असते मित्रांनो. तुम्हाला याआधी सुद्धा त्या सर्व सूचना आम्ही दिल्या होत्या. नाईलाजाने आम्ही कार्याध्यक्षांकडे सुद्धा ही संपूर्ण माहिती दिली. एक्स्ट्रा प्लेअर तुम्ही पाठवून द्या अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. धावपळकावर धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 नवीन गोलंदाज वैभव धूम. चांगला चंडू टाकलाय वैभव याने. जोरदार अपील. धावबाजच्या स्वरूपात फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. एक मोठा फलंदाज बाद झालाय. तिसरा विकेटचं पतन. 3 धावपळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 35 धावा 35 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. जल जंगल जमिनीचा का पडला रह विसर. लढताया तुझ्या साथी काळा. खरोखरच रनिंग बिटवीन द विकेट्स तुमचं खूप चांगलं असायला हवं. आज बघितलं तर आपल्याला आदिवासी समाजाने अनेक चांगले खेळाडू दिलेत ज्यांची चर्चा आपण सतत करत असतोय. ज्या टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय. किशोर नावाचा खेळाडू धावबाद झाला. त्यांनी एक धाव बनवली. याआधी रुपेश दांडेकर याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने चांगल्या धावा आपण पाहिल्या. खास करून आता किशोर पवार नावाचा खेळाडू बाद झालाय. न्यू बॅटर मिस्टर प्रथमेश नायगाव इगल संघाच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळत असतोय. आणि आता परेश नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत भरत 2 चौकाराच्या सहाय्याने चांगला खेळ करतोय. कासर वडवली संघाकडून भरत हा सुद्धा खेळाडू खेळत असतोय. गोलंदाज वैभव धूम KPL कॉमन प्रीमियर लीग मध्ये गाजणारा खेळाडू. अहो हा चंडू जर आपण बघितला तर खेळायचा होता ऑन साईडला ऑफ साईडला जातोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रात एक धाव मिळाली. या एका धावणीची धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 36 धावा 36. स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे मिस्टर भरत. नॉन स्ट्राईक इन कडे परेश. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चंडू गेलाय. 38 सर्कलच्या तोड्याचा बाहेर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला ड्रिंक्स मैदानाच्या आत पाहायला मिळेल. 2.3 चंडूच्या समाप्तीनंतर धाव फळक आपल्याला वाढताना दिसलंय. 37 धावा लागल्या जात आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या.
जेटीसी लाइव यांच्याद्वारे लाइव कवरेज केलं जातं, थेट प्रक्षेपण केलं जातं आणि खूप चांगली आहे. हे यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळतंय, पालघर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण यूट्यूब चॅनल. फुल टॉस बॉल चंडूला उडवलाय शतरक्षक चंडू खाली, त्याच्या हाताला हलकासा स्पर्श करून चंडू जातो एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याबाहेर. सहा धावण करता षटकार, जबरदस्त प्रहार. बघू शकताय तो झेल होऊ शकला असता, हलकासा स्पर्श झालाय, सुखद आनंद सुद्धा मिळाला असता एखाद्या परीने स्पर्श केल्यानंतर जसा आनंद मिळतोय. पुढचा बॉल चांगला पददालित्य लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चंडूला वळवलाय, शतरक्षकाच्या कडून चूक झाली आणि रवी बोईर चूक करतोय, प्रदीप बोईर चूक करतोय, त्याचा फायदा झालाय फलंदाजाला. मिळतात चार धावा, फोर रन्स. थँक यू. सीमारेषा पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय हजरत जिसई आणि संजूभाई म्हात्रे साहेबांच्या सौजन्याने या ठिकाणी लावण्यात आलंय. एस एस एंटरप्राइजेसचे दोन्ही मालक आहेत, प्रोपरायटर आहेत संजूभाई म्हात्रे. हजरत जिसई साहेबांनी सीमारेषा पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी पारितोषिक लावलंय. ओ स्विंग अँड मिस, चांगला चंडू. आता लाईन आणि लेंथ खूप चांगली होती, गुड लेंथ स्पॉटर चंडू पडलाय, वेगाने थोडासा वळताना दिसलाय. वैभव याच्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागला जात आहेत. सध्याच्या घडीला 3:47 धाबा, करंट रन रेट 15.67 चा आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रिंक्स मैदानाच्या आत जाताना एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आम्ही पालघरच रहिवासी, आम्ही पालघरच रहिवासी, आम्ही आदिवासी हर बारी, आदिवासी हर बारी, आम्ही आदिवासी हर बारी. थँक यू डी सी. दुसऱ्या बाजूला माहिती देतोय, केबीएम स्पोर्ट्स आणि सांबरे ब्रदर्स दोन्ही संघाच्या संघनायकाने पहिला डाव संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये या. खरं तर तुमचे 11 खेळाडू कोणकोण खेळणार आहेत ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा, त्यांची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून आमचे जे डी सीचे जे डिजिटल स्कोर अपडेटर आहेत त्यांच्याकरता कोणताही त्रास होणार नाही आणि सहजरित्या ही माहिती तुम्ही पोहोचवा. 3 षटक समाप्त झाले. ड्रिंक्स मैदानाच्या आत जाताना आपण पाहिले पाण्याची व्यवस्था केली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक मजबूत स्थिती फलंदाजी करणाऱ्या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. सानवी स्पोर्ट्स संघाने आता वरचढपणा दाखवलाय, संघ मालक खुश असतील रवींद्र चिंबल आणि दिनेश जाबर हे व्यासपीठावर दाखल आहेत. बरेचसे मान्यवरांची मांदळी आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळेल, चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा सुद्धा मिळेल यात काही शंका नाही. ही सुरुवात आहे, शेवट सुद्धा चांगलाच होईल या स्पर्धेचा आणि खास करून आपण गमावलेलं एक अनमोल रत्न म्हणजे स्वर्गीय ज्ञानेश्वर सापटे आमचे वर्गमित्र आमचे बॅचमेट आणि त्यांच्या स्मरणार्थ आदिवासी प्रीमियर लीग 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत. प्रमुख सल्लागार म्हणून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनवर ते कार्यरत होते आणि त्यांचे सुपुत्र आज टेनिस क्रिकेटमध्ये कमालीचं प्रदर्शन करत आहेत कल्पेश सापटे. हेमंत सुथार यांची सुद्धा चांगली साथ नेहमीच लाभायची ज्ञानेश्वर सापटे यांना. गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावर, प्रदीप भोईर याचा पहिलाच बॉल, जोरदार अपील, नो बॉलचा इशारा, नो बॉल कारण एका रेषेमध्ये बघू शकतात 1, 2, 3, 4, 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणूनच नो बॉल, बघा किती दक्ष पंच आहेत आणि म्हणूनच एक योग्य निर्णय पंचाने इथे दाखवलाय. अतिरिक्त धाव मिळेल, फ्री हिट आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी, पहिला फ्री हिटचा फायदा कोण उठवेल. नवीन नियमावली ही ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे, तरी सुद्धा मात्र अंमलबजावणी जशी आय पी एलमध्ये लागू केली तशी इथे सुद्धा अंमलबजावणी लागू केली त्या नियमांची. या चंडूला उडवलंय
प्रीट चा फायदा नटरा स्टाइल पद्धति ने चंडूला उड़वला है डीप मिड विकेट पट्टा बाहर सहा धावन करता बिग बिग बिगी षटकार आइकॉन खेळाडू आहे आकाश रिपट आणि भरत भरत तल्ले हा बघितला आपण एक चांगला चंडू होता तितक्याच चांगल्या पद्धतीने चंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय डीप मधून फेकी येईपर्यंत दोन धाव मिळत आहेत महेश मोहिते यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत दोन धावळीशी धावपळ कव्हर धाबा लागल्या जात आहेत छप्पन्न पन्नास पेक्षाही जास्त धावा धावपळ कव्हर झालं म्हणजेच आता हे वजन जास्त होताना दिसतं फलंदाजी करणाऱ्या सानवी संघाचं पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल होता ह्या चंडूला हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचं होतं लॉंग ऑन मध्ये शतरक्षक येतोय उचलेपर्यंत एकच धाव मिळाली खरं तर आयकॉन म्हणून बरेचसे खेळाडू आहेत दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणाऱ्या संघाचा आयकॉन खेळाडू विचार केला फिल्डिंग करणाऱ्या संघाचा आयकॉन म्हणून जर आपण विचार केला किरण धूम आणि वैभव धूम हे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत अंडरबॅटचा वापर केला बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये शत्ररक्षक तैनात एक धाव पूर्ण एका धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही परेश या खेळाडूला परेश व्यक्तिगत अशा बारा धाव संख्येवर खेळतोय पाच बॉलचा सामना त्याने केलाय दुसऱ्या बाजूला भरत सी टँकर रोल अदा करतोय एक षटकार आणि दोन चौकाऱ्याच्या सहाय्याने एकोणावीस धावा नऊ बॉल मध्ये त्याने बनवल्यात या षटकामध्ये अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत पुढचा बॉल फुल टॉस बॉल आ बॉल मुझे मार चंडू लॉंग लेग सीमा रेषे पार आणि हा आलाय षटकार बिगी माणूस थँक्यू का मला आयकॉन म्हणून संधी दिली गेली हे स्वतःला सिद्ध करताना दाखवतो भरत दहा बॉल मध्ये पंचवीस धाबा धाव संख्या चौसष्ट पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचं होतं एक धाव मिळाली मिड विकेट मध्ये शतरक्षक फंबल होतो आणि त्याचा फायदा उचलताना दोन धाव पूर्ण दोन धाव मिळत आहेत फलंदाजाला या दोन धावळीची धाव संख्या चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव पळकावर लागल्या आहेत त्या तीन गडीबाद सहासष्ट 66 फॉर द लॉस ऑफ थ्री विकेट टॉस साठी या केबीएम स्पोर्ट्स सातिवली संघाचा संघनायक आणि सांबरे ब्रदर्स संघाचा संघनायक टॉससाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या येताना तुमचे अकरा खेळाडू कोण आहेत कोण त्या खेळाडूंना तुम्ही संधी दिली आहे ती लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा चार षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत अमर कोळी यांची टीम टेडी आपल्याला बघायला मिळत आहेत वेलकम मनोरंजन होतंय मनोरंजन करण्याचं मुख्य काम करतायत आज उन्हाची तीव्रता इतकी झालेली आहे जरा पाणी आपण दिवसातून जास्तीत जास्त वेळा प्या खेळाडूने तर दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी सध्याच्या घडीला प्यायला हवं कारण या मैदानावरचं तापमान जर आपण बघितलं तर तापमान हे खूप जास्त आहे या सत्रामध्ये तापमानाची आपण चर्चा करणार आहोत नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर वैभव धूम 36 डिग्री सेल्सिअस तापमान सध्याच्या घडीला आहे पुढचा बॉल या चंडूला हुक केलाय चंडू जातो सीमारेषे पार आर पार दमदार शानदार बहरदार गोलदार आलाय षटकार बिगी डीजे उठ आदिवासी वीरा तू कर जरा हा विचार खोकून छाती वाघाची ही देर तू ललकार उठ आदिवासी वीरा तू कर जरा हा विचार खोकून छाती वाघाची ही हा हे निसर्ग बघा ना काय चांगला निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मोसमामध्ये तुम्हाला रानमेवा खाण्याची भरपूर संधी मिळते चर्चा आपण रानमेव्याची सुद्धा करणार आहोत तारा बोरे हाटरुणे आणखीन जर आपण बघितलं तर खास करून तोरण जांब हे आपल्याला रानमेवा म्हणून ज्यांना संबोधलं जातं तो रानमेवा
तुम्ही ह्या हंगामामध्ये त्या डोंगरी विभागामध्ये म्हणजे डोंगर चढून जाऊन तुम्ही तो रानमेवा मिळू शकताय. मॅचची चर्चा करूया. सध्या धाबा लागल्यात त्या 3 गडी बाद 72 धाबा. अजूनही या षटकामध्ये 4 बॉल शिल्लक आहेत. भरत तल्ला सायकिन कडे परेश, परेशाने चंडूला खोदून काढलंय. लॉंग ऑन मध्ये चंडू आलाय. एक धाव पूर्ण केली. प्रदीप चंडूला उचलेपर्यंत एकाच धाव्यावर त्याला समाधान मानावं लागतंय. या एका धावणीची धावपळ वाढतोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 3 गडी बाद 73 धाबा. सचिन चांगले गुणलेखक म्हणून कार्यरत आहेत. खास करून बघितलं आपण न्यू स्टार वसई संघाच्या माध्यमातून त्यांना आपण अनेक वेळा बघितलंय. पुढचा बॉल उडवलाय चंडूला, हुक केलाय चंडू लॉंग लेग पट्ट्या बाहेर सीमा रेषे पार. दर्जेदार षटकार बिगी. काय जबरदस्त भूषण मोहीर या चंडूला कव्हर केलं त्याने आणि एका बाजूला 12 बॉल मध्ये 33 धाव संख्येवर खेळतोय. बारकाईने नजर आमचे जे कॅमेरामॅन आहेत ते चंडूवर ठेवत आहेत. भूषण मोहीर, प्रीत पाटील दोन्ही कॅमेरामॅन सक्षम आहेत जे चांगलं काम करत आहेत. सध्या 6 धावांची धाव पळकापर धाबा 79. शेवटचे 2 बॉल शिल्लक. ओ डाबेष्टीच्या बाजूला वळणारा चंडू, वाईडचा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा. अतिरिक्त धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत त्या 80. 3 गडे बाद 80 धावा. पहिलाच मॅच सुरू आहे. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या माहिती करता तो सानवी 11 विरुद्ध शेलार स्पोर्ट्स 4-1 या दोन संघादरम्यान. फुलटॉस बॉल, गुड नॉट टेक तमाशा देख. चंडू जातोय फॉरवर्ड मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. 200 रुपये मिळतील का याला, कारण त्या प्रेक्षकाने झेल टिपलाय. या 200 रुपये वाट बघताय तुमची. एस एच इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय संजीवभाई म्हात्रे आणि हजरतजी शेख यांच्या सौजन्याने 200 रुपयाचा पारितोषिक सीमारेषा पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता. काय चांगला कॅच टिपलाय बघा ना. कदाचित जर मॅच मध्ये त्याला संधी दिली तर चांगला शतरक्षक म्हणून काम पाहू शकतोय. शेवटचा बॉल 3 गडे बाद 86 धाबा. 39 धाबा एकट्या भरत तल्लाच्या. पुन्हा एकदा चंडूला कळून काढले ऑन साइट ला आणि तिथे फल जो शतरक्षक होता किरण धूम हा चुकला गेलाय. मिळत आहे 4 धाबा. दिनेश जाभर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय जो झेल टिपलाय त्या प्रेक्षकांकरता. म्हणजेच माला माल झालाय. 700 रुपये मिळत आहेत त्याला. अजित गोवारी 100 रुपये. अजित गोवारी साहेबांकडून 100 रुपये. क्या बात आहे. टेडी सोडणार नाही वाटत तुला. पहिला डाव संपलाय. 14 बॉल मध्ये 43 धावांची झंझाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. 307.14 स्ट्राईक रेट. 14 बॉल मध्ये 43 धावा. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा लागल्या जात आहेत. 90 आणि 91 धावांचं लक्ष ठेवलं गेलं दुसऱ्या इनिंग मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन आई नवदुर्गा बेलगडी टीम मधून खेळतो. दिनेश जाबर साहेबांकडून 500 रुपये, अजित गोवारी माजी सरपंच चंद्रपाडे यांच्याकडून 100 रुपये. नाव काय? अविनाश. अविनाश पैसे वाटून घेऊया आपण. किती किती भेटले? एस एस इंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपये मिळतात. एकंदरीत 800 रुपयाचा मान क्रेडिटर आहेत. कुठल्या टीम मधून तो खेळतोय? खेळत नाही अजून, पुढच्याला खेळली. फॉर्म भरला असता तर कामेल असतं ना. 800 रुपये मिळत आहेत. काय करशील 800 रुपये आज? छोटी पोरान माझ्या जोडीला त्यांना काय काय देतो. आणि तुझ्यासाठी? माझ्यासाठी पण काही थोडा. आणि भाऊजी, भाऊजीने तुमचं कौतुक केलंय. भाऊजींबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला कसं सपोर्ट मिळतो, कसं सहकार्य करतायत ते? प्रत्येक वेळी खूप मदत करतात. थँक्यू त्यांच्यासाठी. थँक्यू. 800 रुपये मिळतात बघा ना प्रेक्षक. तुम्ही सुद्धा या संधीचा फायदा उचला. टॉस साठी आलेत का कॅप्टन? केबीएम स्पोर्ट्स, केबीएम स्पोर्ट्सचे संघ नायक आलेत बाबू महाली. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत ते म्हणजेच सांबरे ब्रदर्स.
हॅलो, मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पाहुणे सन्माननीय दिनेजी जाबर साहेबांना आणि त्याच जोडीला सन्माननीय संतोषजी शेलार या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती असेल. संतोषजी आपण आणि दिनेजी जाबर. तर केबीएम आणि येस थँक्यू. तर नक्कीच आपण पाहतोय. थोडा लांबून घे. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला बघायला मिळत असेल आदरणीय सन्माननीय दिनेजी जाबर आणि संतोषजी शेलार दोन्ही सांबरे ब्रदर्स आणि केबीएम स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान मॅच होतोय. काटा आलेला आहे बाबूदादा महाले. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करून बसून घ्या. संतोषजी आपण सुद्धा बसून घ्या. तर या ठिकाणी टॉस झाला आहे. केबीएम स्पोर्ट्स म्हणजे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा संघाने नाणेफेकचा कल जिंकला आहे. बाबूदादा गेल्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला, तर यावर्षी नवीन संघ नवीन खेळाडू असतील, काय स्वीकारेल पहिल्यांदा? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग तुम्ही करण्याचा निर्णय घेतला आहे. समोरचा संघ एक चांगला संघ आहे वालिव आणि आपल्या वसई परिसरातला. तर कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल पाच षटकांमध्ये? पाच षटकामध्ये चाळीसच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न आहे. प्रश्न असा की पॉईंट टेबलमध्ये आपल्याला आय पी एल सिस्टमनं आपण पहिल्या दोनमध्ये जे असतील त्यांना दोन संधी मिळणार, जो पराभूत होणार आहे संघ त्यांना. तर आता गुणतालिकेमध्ये पॉईंट आपण पाहतोय, पॉईंट टेबलला फार महत्त्व आहे. आज कुठले खेळाडू आम्हाला पॉईंट टेबल वाढवताना बघायला मिळतील? विशू आहे, आकाश गोगलदरे आहे, अमोल तलेकर आहे, संजय घाटाल आहे. थँक्यू. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ऑल द बेस्ट, तुम्ही तुमच्या संघाला जॉईन करू शकता. या ठिकाणी संदीप आहे. संदीप, तू जवळजवळ ही तिसरी ए पी एल खेळतोय. पहिली इशिकाकडनं खेळला, दुसरा आपण बघतो तुझा स्वतःचा संघ खेळला, युवराज इलेव्हनकडनं खेळला आणि आता स्वतःच्या संघामध्ये खेळतोस. तर प्रथमतः प्रश्न असा आहे की तुम्ही जर नाणेफेकचा कल जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. मात्र आता तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. त्यांनी सांगितलं 40 च्या आतमध्ये 5 षटकांमध्ये तुम्हाला आम्ही थांबू. मात्र तुमचा काय मनसुबा असेल? 50+ असेल. मात्र 50+ ही सुद्धा धावसंख्या थोडीशी कमी धावसंख्या मानली जाऊ शकते या तळतळत्या उन्हामध्ये. कारण की फलंदाजी आजकाल भरपूर संघ आणि आता फ्रेंचायझी क्रिकेट आहे, इथे लीगचे मॅचेस आहेत. पॉईंट टेबलला फार महत्त्व आहे. समोरचा संघ एक स्ट्रॉंग संघ आहे, त्याच्यासमोर कुठले गोलंदाज आम्हाला आज बघायला मिळतील? वसंत आहे, निलेश आहे आणि मी आणखी एक. नक्कीच. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू, तुम्ही तुमच्या संघाला जॉईन करू शकता. मॅच या ठिकाणी सुरू होत आहे. थोड्याच वेळात मॅचला सुद्धा सुरुवात होताना दिसेल. नाणेफेकचा कल जिंकलाय तो म्हणजे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. जाऊ आपण या ठिकाणी लाईव्ह मॅच जेटीसीच्या माध्यमातून बघायला मिळतोय. अजून एक आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत आमचे अजून एक लाडके कॉमेंटेटर आणि या असिस्टंटचा आवाज म्हणून प्रदीप लोखंडे. ओर तू प्रदीप, थँक्यू. येस, थँक्यू सागर सर. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सानवी स्फोटने जबरदस्त बॅटिंग केली. 91 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. तर पहिल्या षटकातल्यासाठी गोलंदाज अमित. पहिला चेंडू चेंडूला ओके आलाय महेश मोहितीच्या बॅट मधून. ब्रँडेड कोहलीचा A1 षटकार, 6 धावा. रागोची भांग्याचं रक्त आमचा नसा नसा मधी भिनलंय रे. रणांगणावर उतरून आम्ही शत्रूला पुरून उरलोय रे. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती घणाघणी प्रहार, महेश मोहिते याच्या बॅट मधून आला षटकार. 6 धावेने त्याने धाव फलकाला सुरुवात दिली.
महेश मोहिते याचा जर विचार केला तर दोन सीजन बाबा स्पोर्ट 9191 या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला या वेळेस महत्त्वाचं आहे. शिरा स्पोर्टच्या माध्यमातून खेळतोय यावेळेस फक्त एका धावीसाठी हा स्ट्रोक केलाय. या एका धावीनिशी दहा फलक पाहतोय पण सात धावा या दहा फलकावरती लागल्याच आहेत. वैभव धूम आणि महेश मोहिते हे दोन बॅट्समॅन आपण सलामीला पाहतोय. वैभव धूम शिरा स्पोर्टचा संघ नायक आहे, स्वतःला लीड करसा मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या समोर पाहतोय पण एक सिनियर खेळाडू महेश मोहिते चांगली साथ देतोय. पहिल्या दोन चेंडूवरती सात धावा आपण पाहतोय दहा फलकावरती लागल्यात. याच प्रकारे खेळ करणं गरजेचं आहे कारण 91 धावांचं एक मोठं टार्गेट त्यांच्या समोर ठेवलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलाय. यावेळेस वैभव दुबेच्या बॅट मधून हा आलाय दर्जेदार. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. यस हा देखील षटकार. कम ऑन डिझाय इथे जे सर्व खेळाडू आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असून जे खेळाडू आलेले आहेत त्यांना विनंती असेल की सीमारेषेच्या बाहेर जर चेंडू गेला तर लगेच तो मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ही विनंती असेल जेणेकरून आपला वेळ कमी खर्च होईल. यावेळी वैभव धूम याच्या बॅटमध्ये देखील षटकार आलाय. दहा फलक 13 धावा. अमित पारदी भरपूर मागणार ठरला जातोय. यावेळेस ऑफटमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा इशारा हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा धाव दहा फलकावरती नोंदवली जात आहे. कुठेतरी दडपण जाणवतोय अमित पारदीवरती. चांगला गोलंदाज आहे. आय ग्रुप भाटपाडा या संघाच्या माध्यमातून खेळत असतो मात्र यावेळेस मध्ये पण सर्विस स्पोर्टच्या माध्यमातून खेळतोय एपीएल मध्ये. यावेळेस कव्हर पॉईंट मध्ये किरण काढलाय. नंदकुमार रावते त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एक जो टार्गेट सेट केलाय दोन्ही बॅट्समनने प्रत्येक षटकामागे त्या टार्गेटच्या समीप येताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज महेश मोहितेच्या बॅटमधून एक षटकार आला त्यानंतर वैभव धूम याच्या बॅटमधून एक षटकार आला. दहा फलक आपण पाहतोय. आतापर्यंत 15 धावा या दहा फलकावरती लागल्या गेल्या. चार चेंडूमध्ये दोन चेंडू अद्यापी बाकी असतील. यावेळेस बॅटची आतली इकडे आहे. चेंडू विकेट किपरच्या मागे वेगाने जातोय. दोन क्षेत्रक्षक पाठला करतायत मात्र चेंडू फरार होईल सीमारेषा बाहेर. मिळतील चार धावा चौकार. आदिवासी हे वादळ पेटला की सारे सारे सावध हटला. आदिवासी हे वादळ पेटला की सारे सारे सावध हटला. यस थँक्यू. बॅटची आतली कडा घेतली होती. चेंडू जर मिळाला तर येष्टेंच्या अगदी जवळून गेला होता. नशिबाची साथ मिळती म्हणजे महेश मोहिते आला. एक नशिबाचा चौकार मात्र दहा फलक वेगाने पुढे सरसावत चाललाय. 19 धावा दहा फलकावरती बिनबाद. 19 धावा सारखी एक पॉवरफुल शॉट. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल वन बॉम्ब सीमारेषा पार. आणखीन एक चौकार चार धावा. थँक्यू. तर शत्ररक्षण करण्याला संघाला विनंती आहे. आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. यावेळेस काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 23 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. महेश मोहितेच्या बॅटमधून आतापर्यंत पाहतोय पण 15 धावा या चार चेंडूमध्ये आलेल्या आहेत. आता मात्र जे शेलार स्पोर्टचे जे पाठीराक आहेत ते भरपूर खुश असतील. खास करून मयूर शेंडे बोपू घेऊन या मॅचचा आनंद घेत आहेत मैदानाच्या बाहेरून. अतुल ठाकरे असतील योगेश बरप असेल खास करून या मॅचसाठी हा मॅच पाहण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित झालेत. त्यानंतर शेला स्पोर्टचे संघ मालक व्हीआयपी टाईजवरती उपस्थित आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. ज्या प्रकारे बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच खुश असतील. पहिल्या षटकामध्ये 23 धावा. दुसरं पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी परेश जाधव बॉलिंग मार्कवरती आलाय. बॅटिंग तर चांगली केली होती पहिल्या इनिंग मध्ये. बॉलिंग कशा प्रकारे करेल हे पाहणं गरजेचं आहे कारण महेश मोहिते आणि वैभव धूम याचे इरादे स्पष्ट दिसत आहेत कारण जो 91 धावांचा टार्गेट आहे तो त्यांना पूर्ण करायचा आहे. आता मात्र 24 चेंडू आणि 68 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी परेश जाधव. यावेळेस वेगवान चेंडू अतिरिक्त वेग या चेंडूवरती पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला दिशा द्यायची होती
मात्र बैट आणि बॉल यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये आणि पहिला चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला डॉट पाहायला मिळतोय परेश जाधवच्या माध्यमातून। वैभदूम संगणक आहे, स्वतःला लीड करतोय, चांगली बॅटिंग करावी लागेल कारण गोलंदाजी आता असताना भरपूर धावा त्याने खर्च केल्या पहिल्या इनिंग मध्ये। यावेळेस पुढे सचौ खेळण्याचा प्रयत्न, यस गॉन फलंदाज बाद, यस कम ऑन डिजय। थैंक यू डीजे वैभव धूम शेलार 4141 चा कॅप्टन, आता मात्र माघारी परतलाय नवीन बॅट्समन देवा वल्वी मैदानाच्या आत मध्ये। पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये, किशोर पवार अपतोय विकेटच्या मागे, विकेट कीपर आहे चांगली विकेट कीपिंग करतोय। या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय, तीन चेंडू आतापर्यंत निदा वाचल्या गेल्यात ज्या प्रकारे बॅटिंग केली होती, एक परफेक्ट ऑलराउंडर ची भूमिका पार पडत करत असताना। अवलेस ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय शतरक्षक डीप मध्ये, एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जात आहे या एका धावेनिशी धाव फलक आता मात्र लावून पोहोचला, इथून म्हणजे 24 या धावसंख्येवरती। महेश मोहिते याला जर गेलं तर स्ट्राईक पासून दूर ठेवलं होतं आणि धाव फलक तेच कारण कुठेतरी कमी पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती, आता मात्र पुन्हा एकदा तो आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय। परेश जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, यावेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार। म्हणून राघोजी बांगरेच नाव आम्ही काळजावरती कोरल रे, काळजावरती कोरल, काळजावरती कोरल, काळजावरती कोरल रे। थँक यू डीजे, काय जबरदस्त फटका इनसाइड आउट, जो पावटाचं षटक आहे त्याचा नक्कीच फायदा उचलला जातोय। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच स्टाईलने पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, हालाय महेश मोहिते ब्रँडेड षटकार 6 बस। थँक यू डीजे महेश मोहिते, जसा स्ट्राईक वरती आला तशी षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली, 36 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्यात, आणखीन जर विचार केला तर 18 चेंडू मध्ये 18 चेंडू आणि 55 धावींची गरज, सध्याचा रन रेट जर बघितला तर 18 ची सरासरी ही 10 फलकावरती लागलेली आहे, आणखीन 18 ची सरासरी राखायची आहे तीन षटकामध्ये, 18.33 सरासरीने 55 धावा या जिंकण्यासाठी करायचे असतील शेलार 4141 या संघाला। आकाश रिपीट येतोय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज तिसरे षटक हाताळण्यासाठी, 18 चेंडू आणि 55 धावींची गरज, पहिला मॅच आपण पाहतोय एक रंगतदार मॅच प्रेक्षकांच्या भेटीला, 91 धावांस लक्ष हे ठेवलं गेलंय आणि त्या पाठला करत असताना आपण पाहतोय शेलार स्पोर्ट 4141 दोन षटकामध्ये 36 धावा लागल्यात, आणखीन 55 धावींची गरज तीन षटकामध्ये। देवानंद वल्वी स्ट्राईक वरती त्याच्यासमोर, आकाश रिपाट यावेळेस फुटा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक यस भारत थाले पकडतोय जबरदस्त कॅच, यस कम ऑन डिजय।
करी तो वंदन मी कुल दैवताला अर्घ्यकांची विराकोजी भागराला करी तो वंदन मी कुल दैवताला अर्घ्यकांची विराकोजी भागराला थैंक यू डीजे काय जबरदस्त कैच पाहायला मिळाला भरत तळे मार्फत बैटिंग देखील चांगली केली होती आता मात्र शतरक्षणामध्ये आपले योगदान देतोय आयकॉन म्हणून त्याची निवड केली या सानवी 11 या संघामध्ये त्यानंतर आकाश श्रीपट पादे पण हा देखील आयकॉन प्लेयर आहे अवलेस प्रदीप बोरसाठी हा चेंडू चेंडू पडल्यानंतर भरपूर वळण घेतोय ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून हा चेंडू निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती नोंदवली जात आहे धाव फलक एक ने पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 37 धावा 17 चेंडू आणखी 54 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी अवलेस सरळ बॅटने प्रदीप बोरच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड षटकार 6 धावा थैंक यू डीजे थोड़ा सा अर्पित चेंडू पड़ा होता अनुमत लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ मधुन हा चेंडू सरल सीमार बाहर जाऊन पड़त सहा धावान सा षटकार एवलेस थोड़ा सा फ्लाइट दिली होती और फ्लाइट मध्य बीट जला फलंदाज बाद प्रदीप भोईर बैक टू द डगआउट थैंक यू डीजे तर प्रदीप भोईर देखील बाजून माघारी परतला एक षटकार जरूर आला मात्र त्याचा प्रत्युत्तर दिले आकाश श्रीपट याने मी आयकॉन का आहे एज अ चांगले उदाहरण मैदानाच्या आत मध्ये देतोय बैटिंग मे जास्त काही करू शकला नव्हता मात्र बॉलिंग मे चांगली कामगिरी करतोय महेश मोहिते पर नॉन स्ट्राइक एंड वरती यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी फ्लाइट दिली होती एक चालाक गोलंदाज म्हणून आकाश श्रीपट याला ओळखलं परफेक्ट ऑलराउंडर म्हणून नक्कीच त्याची वर्णी लागत असते तो आकाश श्रीपट आपण पाहतोय बॉलिंग मार्ग वरती अवलेस ऑफ रिझर्व मध्ये हा चेंडू खेळून काढलाय नंदकुमार रावते अवमध्ये चेंडू वरती आलाय त्यानंतर दिनेश तुदळे देखील आलाय बॅकअप साठी मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल या एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 44 धावा आपण पाहतोय टॉम अँड जेरी आता मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत सीमारेषा बाजूनं तर शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये 13 चेंडू आणि 47 धावांची गरज महेश मोहिते आता मात्र स्ट्राईकवरती आलाय भरपूर काल त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवलं गेलं होतं अवलेस पादे पण चेंडू पडल्यानंतर वलन घेतोय विकेट किपर किशोर पवार थोडीशी चुकी करतोय चुकीला माफी नाहीये कारण या चेंडूवरती एक धाव मिळालंय आणि स्ट्राईक पुन्हा एकदा महेश मोहितेकडे राहील या एका धावेनिशी धाव फलक पादे पण 45 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात तर पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये तीन षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 12 चेंडू आणि 46 धावांची गरज 23 सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील यस 12th मॅन लगेच आपण पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये कधी घाबरत ना कुणाच्या पुढे आम्ही झुकत नाही कुणाला कधी घाबरत ना आदिवासी जातीन आदिवासी
आम्ही घाबरते आमच्या होईम तीला नशीब लागताना दिवासी जन्माला यायाला. यस थँक्यू डीजे. तर 12 चेंडू आणि 46 धावांची गरज 23 च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील. बाबत पहिल्या इनिंग मध्ये भरत तळे याने काय मॅच फिनिश केला होता, पहिली इनिंग फिनिश केली होती, त्याचप्रकारे फिनिश करावी लागेल महेश मोदियाला सलामाचा बॅट्समन. अवलेसा परेश जाधवच्या पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेमध्ये खेळलाय. दिनेश दोदळे चेंडूच्या खाली झेल ड्रॉप, झेल धरतीला दान, महेश मोहिते याला जीवनदान. यस वन शॉटचा देखील इशारा आलाय, वन शॉटचा इशारा ते पंचांमार्फत एकच धाव असेल. 46 धावा या दहा फलकावरती लागल्या जात आहेत, 11 चेंडू आणि 45 धावांची गरज. महेश मोहिते याला जीवनदान दिले गेलंय आणि हे जीवनदान नक्कीच महागात पडू शकतंय सानवी स्पोर्ट या संघाला. परेश जाधव यावेळी सोपी चेंडूचा ऑन साइडला चेंडूला खेळून काढला डीप मध्ये, शत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. खराब शत्ररक्षण त्याचा फायदा होत असताना दोन्ही बॅट्समन दोन धावा वेगाने कंप्लीट. या दोन धावेनिशी दहा फलक पदार्पण, 48 धावा दहा फलकावरती लागल्या जात आहेत. सिंगल डबलने काही चालणार नाही, तुम्हाला मोठे फटके देखील मारावे लागतील कारण टार्गेट जर गेलं तर आता मात्र भरपूर कठीण वाटायला लागलंय. दहा चेंडू आणि 44 धावांची गरज. त्यावेळेस उचली घेणारा चेंडू चेंडूला हुक करायचं होतं मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. फल कभी धावा जर बघितलं तर अवलेस पदपन बालक बॅक डाईव दिलीप गिंबल त्या क्षेत्रामध्ये तैनात आहे. मात्र एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होऊ शकतोय आणि यस दोन धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. महेश मोहिते याला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे आणि तो स्ट्राईक वरती आलाय. आता मात्र षटकारांच्या परिभाषेत त्याला बोलावं लागेल. पहिले दोन षटकांचा जर विचार केला तर जास्त स्ट्राईक मिळाली नव्हती. आपण पाहतोय महेश मोहिते याला पहिल्या षटकामध्ये याला स्ट्राईक मिळाली, दोन एक षटकार दोन चौकाच्या बॅटमधून आले होते, चांगली बॅटिंग त्याने केली. त्यानंतर मात्र त्याला कुठे स्ट्राईक पासून दूर ठेवलं गेलं, आता मात्र कठीण त्याच्यासाठी महाग झालंय. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट चेंडू दहा फलकावरती नोंदवला जाते. सात चेंडू आणि 41 धावांची गरज. आता मात्र हा सामना भरपूर कठीण झालाय. परेश जाधव याने पहिलं षटक हाताला होतं मात्र दुसरं षटक हाताला होतं, भरपूर मागणा ठरला होता, त्याने तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी सरळ बॅटने हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, मात्र भरपूर उशिराने आलेला हा षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. यस थँक्यू. तर जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, लगेच आपण आपला जो शेवटचा गोलंद येतो बॉलिंग मार्क वरती पाठवा. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 35 धावा. स्ट्राईक वरती असणार आहे सागर जोगारी. सागर जोगारी याला षटकारांच्या परिभाषेत बोलावं. या अगोदर आपण पाहतोय चार खेळाडू असे पाहायला मिळत की त्यांनी 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकलेले आहेत. राहुल गोंड याच्या नावावरती हा रेकॉर्ड त्याने स्थापित केलाय 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा. त्यानंतर विश्वनाथ जाधव, त्यानंतर पादपन साई कृपा विराट फाटा संघाचा दयानंद तुमडा याच्या नावावरती देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहायला मिळतात. त्यानंतर वसई फाटा मानीचा पाडा अजय दुदडे याच्या नावावरती देखील 7 चेंडू 7 षटकार ठोकण्याचा मान पाहायला मिळतोय. तर भरत थले येतोय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी, त्याच्या समोर असणार आहे तो म्हणजे सागर जोगारी. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू 35 धावा, 6 षटकार ठोकावे लागतील, कंपल्सरी चेसिंग.
सहा चेंडू आणि 35 धावांची गरज, 91 धावांचं टार्गेट आणखीन 35 धावांची गरज. यावेळेस पादपन एकच धाव पहिल्या चेंडूवरती इथे कंप्लीट केली जाते. आता मात्र या सामन्यावरती आपण पाहतोय पूर्णपणे पकड मजबूत केली ती म्हणजे सानवी इलेव्हन या संघाने. तर त्यांचे संघ मालक खुश असतील त्यांच्या कामगिरीवरती, ज्या प्रकारे त्यांची कामगिरी आली, खास करून भरत तळे ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली पहिली इनिंग मध्ये. त्यावेळेस महेश मोहितेसाठी हा चेंडू चेंडू पडल्यानंतर खाली राहतो, वळण देखील घेतो, सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय आणि आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात धाफलकरती नोंदवला गेलाय. चार चेंडू आणि 34 धावींची गरज. जर गोलंदाजाने कुठला एक्स्ट्रा चेंडू जर हाताला नाही तर नक्कीच हा सामना जिंकू शकतोय तो म्हणजे सानवी इलेव्हन हा संघ. यावेळेस अकोट्यापाय चेंडू शॉर्टम्पुल पॉवरफुल सक्सेसफुल महित मोहिते याच्या बॅट मधून हा आलेला षटकार साधावा. यस थँक्यू डीजे. या षटकाराने महेश मोहिते याच्या धावांचा जर विचार केला तर 44 धावा या त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळतात. यस वेले भाऊ सहकार्य करा मित्रांनो, तर 44 धावा वैयक्तिक महेश मोहिते याच्या झाल्यात, कारण दोन षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. पाच षटकार त्याने टोकलेत. यावेळेस आपण मिस्टर फटकाच्या डावेमध्ये किशोर पवार आणि शतरक्षक झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट करायचा प्रयत्न, धावची संधी मात्र बॅकअप साठी कुठलाही शतरक्षक नाहीये. दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या दोन धावेने सामना जिंकू तर शकणार नाही, मात्र नक्कीच एक पहिलं अर्धशतक या एपीएल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण या दोन धावेनिशी धाव फलक आपण पाहतो वैयक्तिक 46 धावांवरती पोहोचलाय तो म्हणजे महेश मोहिते. आणखीन दोन चेंडू बाकी असतील या षटकामध्ये. पुन्हा एकदा महेश मोहिते, यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका पॉवरफुल चेंडू गेला सीमारेषा बाहेर, षटकार साधावा. यस थँक्यू डीजे. यस इथे संदीप सरांची त्यांनी इच्छा पूर्ण केलंय. संदीप सरांना माहिती होती महेश मोहिते आज अर्धशतक पूर्ण करेल आणि महेश मोहिते याचं अर्धशतक पाहायला मिळतंय. जी पहिली एपीएल झाली होती त्या पहिल्या एपीएल मध्ये देखील महेश मोहिते यानं पहिलं अर्धशतक केलं होतं आणि या एपीएल मध्ये देखील आपण पाहतोय महेश मोहिते याच्या नावावरती पहिलं अर्धशतक पाहायला मिळतंय. तब्बल 52 धावा, त्याच्यामध्ये 6 षटकार 2 चौकार, 17 चेंडू मध्ये हे अर्धशतक पूर्ण केलंय महेश मोहिते याने. त्याच्या संघाला विजय तर मिळवून देऊ शकलेला नाहीये, मात्र त्याच्या नावावरती त्याने एक रेकॉर्ड नोंदवलाय. ह्यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन सागर हा बाद होतोय. तर हा सामना जिंकलाय तो म्हणजे सानवी इलेव्हन या संघाने. तर हार्ड लक शेला स्फोट, मात्र महेश मोहिते याचं अभिनंदन करावं लागेल ज्या प्रकारे त्याने खेळ केलाय, एकाकी खिंड त्याने लढवली. दोन षटकात जर विचार केला तर त्याला जास्त स्ट्राईक मिळाली नव्हती, तेच कारण 20 धावाने त्यांना पराभव स्वीकारावा लागतोय. आपण बघतोय एपीएल 2022 मध्ये पहिलं दशतक महेश मोहिते याच्या नावावरती. तर दोन्ही संघाला विनंती असेल आपण शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. दोन्ही संघाला विनंती असेल आपण शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. We'll be right back.